संगमनेर तालुक्यातील डिग्रसीतील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत ग्रामपंचायत प्रशासनाने बाहेर गावावरून आलेल्या गावातील एकूण 40 नागरिकांना क्वारंटाईन केले आहे। हे सर्व वीटभट्टी आणि मजुरी करणारी नागरिक असून यामध्ये महिला व पुरुष तसेच लहान मुले असे एकूण 40 लोकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ठेवण्यात आले आहे। या ठिकाणी विलगीकरण करण्यात आलेली या गोर गरीब मजुरांची स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे, कारण गेल्या 3 ते 4 दिवसापासून या ठिकाणी विलगीकरण केंद्रात क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची जेवणाची व्यवस्था देखील होत नसल्याने त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे। क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींची गेल्या 3 दिवसापासून खाण्याची पाण्याची मोठी गैरसोय होत असल्याची तक्रार समोर येत आहे। इथं लहान मुलांना दूध बिस्किट काहीच नाही, पाण्याची सुद्धा सोय नाही। इथं टॉयलेट बाथरूम एकच टॉयलेट आहे, त्याच्यात 40 जणांना जावं लागतं, तिथंच आंघोळ पण तिथंच करावं लागते। अजून दुसरं म्हणजे कोणत्याही प्रकारची आरोग्य तपासणी इथं झालेलीच नाही, फक्त हातावर शिक्के मारून दिले ना क्वारंटाईन करेल, दुसरी कोणतीच अवस्था इथं करेल नाही। इथं ना स्वयंपाकाची व्यवस्था आहे, ना लाईट आहे, ना का गॅस आहे, ना काही, फक्त तांदूळ दिले आणून म्हणे, याच्यावर तुम्ही तुमच्याप्रमाणे करून खा म्हणे। आम्ही 2-3 दिवस झाले तस आलो इथं, आम्ही त्या माणसाला जर काही सांगायला गेलो तर ते आम्हाला उलटून बोलायचे, तुम्ही आमच्या लग्नाला आलेत का? आम्ही लग्ना करता आलो, आमचं गाव म्हणून आम्ही इथं आलो ना, हे गावचे म्हणून आम्हाला मानच येते नाही असं काही, म्हणून आमची एवढीच अडचण आहे का आम्हाला इथं खाण्यापिण्याची व्यवस्था करावा आणि लाईट वगैरे पाणी एवढं पाहिजे ना आम्हाला, आमच्या मुलांची सोय झाले पाहिजे, हेच म्हणणं आमचं, दुसरं काय म्हणणं नाही। शौचालय स्वच्छता नाही, पाण्याची सोय नाही, सकाळचा नाश्ता नाही, जेवण नाही, स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे। तसेच क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना नातेवाईकांना चहा नाश्ता जेवण आपल्या घरूनच घेऊन यावं लागत आहे। क्वारंटाईन सेंटरमध्ये नातेवाईक त्यामुळे क्वारंटाईन व्यक्तीशी इतरांचा संपर्क येत आहे, मग विलगीकरणाचा उपयोग काय असा प्रश्नही येथे उपस्थित होत आहे। संस्थात्मक क्वारंटाईनसाठी लागणारी पूर्ण सेवा सुविधा व खर्च हा स्थानिक प्रशासनाने करण्याचे शासनाचे निर्देश आहेत, परंतु स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची गैरसोय होत असून त्यांना कुठल्याही सुविधा स्थानिक प्रशासन पुरवित असल्याचे दिसत नाही। क्वारंटाईन करण्यात आलेल्या 40 नागरिकांना एकच स्वच्छतागृह असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांना शाळेत कोणत्याच सुविधा नसल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे। स्थानिक प्रशासन क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांच्या समस्येकडे लक्ष कधी देणार असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे। कॉमन न्यूज मराठीसाठी विशेष प्रतिनिधी सचिन उपाध्ये, संगमनेर। आम्ही ते 14 तारखेला आलेलो इकडं, 14 तारखेपासून आतापर्यंत आम्हाला काहीच ग्रामपंचायतीने सुविधा दिलेली नाही, त्याच्यामध्ये महिलांची टॉयलेटची सोय नाही, त्याच्यामध्ये पाणी पिण्याची सोय नाही, त्याच्यामध्ये लहान मुलांची सोय नाही। ती तपासणी आहे केंद्र सरकारची, ती अजून झालेली नाही, मग याच्यावर काय करण्यात तुम्ही करू शकता बा? आमच्या डिग्रज गावात येऊन मला 5 दिवस झाले, इथं कोणत्याही प्रकारचं सॅनिटायझर वापरले जात नाही, आरोग्य तपासणी झालेली नाही माझी, ग्रामपंचायतने कोणती हे केलेली नाही, देखभाल केलेली नाही आमच्यावरती। इथं छोटे छोटे मुले त्यांना पण काही आतापर्यंत तपासणी वगैरे काही म्हणजे डॉक्टर वगैरे काही येऊन चेकअप नाही केलेलं काही नाही, आणि गावात टाके आहे पाण्याच्या, त्या 6 महिन्यापासून साफ नाही, त्याच्यात जंतू वगैरे पडलेले, आणि एक टॉयलेट अख्ख्या 40 लोकांमध्ये, तर त्याच्यातच लेडीज त्याच्यात जेंट्स पण त्याच्यात आहे, तर आज पण 2 वाजता लाईट येणार होती, अजून पण टाकीत पाणी नाही, आणि ग्रामपंचायतने सरपंच वगैरे इथं येऊन पण बघितलेलं नाही आतापर्यंत।